आयुष्यभर अत्यंत त्यागपूर्ण आणि समर्पित जीवन समाजासाठी जगणारे आमचे आदरणीय चंद्रकांत दादा त्यांच्यावर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी षडयंत्र आखून भ्याडशाहीचा हल्ला केला। काय कारण? आदरणीय चंद्रकांत दादा जे बोलले त्याच्यामध्ये छेडछाड करून तुम्ही लोकांना ऐकवता, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करता, लोकांची दिशाभूल करता। दादा कुठलाही शब्द गैर बोललेले नाहीत आणि त्याच्यावर तुमचे काही विचार असतील तर ती मांडण्याची पद्धत आहे, तुम्ही त्यांच्यावर शाहीचा हल्ला कराल। सरकार गेल्यापासून जेव्हापासून तुमचे वसुलीचे धंदे बंद झालेत, बदल्यांमधले पैसे, कॉन्ट्रॅक्टरचं कमिशन सगळं बंद झालंय, ती तुमची हतबलता या भ्याड हल्ल्यातून दिसून येते। शाहीचा हल्ला करणाऱ्या लोकांच्या घरात घुसून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर कसं द्यायचं हे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कर्मठ कार्यकर्त्याला चांगलं माहित आहे। आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा मान राखतो म्हणून आम्ही कायदा हातात घेत नाही, पण विरोधी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते नेते यांनी आमचा अंत पाहू नये, हात जोडून आदरणीय दादांची माफी मागावी।